मराठीवरती आपल्या सर्वांचं स्वागत. आपण पाहत आहात बिग टीव्ही मराठी. मी तृप्ती कदम. पाहूया ठळक घडामोडी. त्याप्रमाणे त्याची मान्यता मिळावी आणि त्याच्याबरोबर जर तालुक्यात जे काही तुमचा अधिवर ट्रान्सफर आहे जे ऍडिशनल ट्रान्सफर ते कुठंतरी परत आणि तुम्ही वाढीव करावेत अशी आमची विनंती. त्याच्यानंतर जत तालुक्यात साधारणतः मला वाटते सरासरी जर बघितली आता हे आहे तिथं तर ते 100 च्या TC वरचा जो आत्ताचा लोड आहे तो जर सरासरी बघितला तर 150 ते 200 HP चा आहे. म्हणून हे म्हणून म्हणते की सारखं वारंवार जळण्याचं जे प्रमाण आहे ते तर जळणे TC जळणे आणि त्याच्यानंतर मग परत ते जळलेले TC लवकरच मिळत नाही. जसं आता अण्णांनी सांगितलं की पहिल्यांदा तो शेतकरी त्या ह्याच्या TC वरचे शेतकरी पहिला तुमच्या अधिकाऱ्यांना हाताशी धरून मिळवायचा प्रयत्न करतात आणि मग ह्याच्यात वेळ जातो आणि मग ते परत आमच्याकडे जात मग आम्ही अधिकाऱ्यांना बोलायचं आणि मग त्याच्यानंतर 4 दिवसानं म्हणजे या प्रक्रियेत साधारणतः 15 दिवसाचा दिवस जातो आणि त्याच्यानंतर त्या पिकाला जे काही खंडाप्रमाणे पाणी मिळालं पाहिजे ते मिळत आणि मग ते पीक जळलं जातं. त्याच्यात सगळ्यात मेन महत्वाचं शेती पंपांचं जे काही आमचं RDC ह्याच्यात घेतलेलं आहे तुम्ही ते न करता तात्पुरत्या स्वरूपाचं आमच्या तातडीनं जर तालुक्यासाठी तर तातडीनं कोणा काय करता येईल का त्याच्यासाठी निधी उपलब्ध करून द्यावा. त्याच्यानंतर शेती पंप वीज जोडणी जी आहे ती मला वाटतं 2020 पर्यंत पूर्ण आहे तालुक्यात. त्याच्यानंतर ती आज एकीकडं आज तो शेतकरी तुमच्याकडं वीज मागणी करतोय 3-4 वर्ष त्याला जर वीज मिळत नसेल मग तो हुक टाकणारच आणि मग त्याच्यावर मग तुम्ही कारवाई म्हणायची. कारवाई करताना मग आम्हाला कारण द्यायचं की लोड जास्त आहे आणि आम्ही कारवाई करतो हे कुठं तर थांबलं पाहिजे ना सर. सगळ्यात मेन महत्वाचं महावितरणचा गलथान आणि धोकादायक कारभारामुळे 2 शेतकऱ्यांचा आमच्या तालुक्यात जीव गेला. आता त्याच्यात तुमची महावितरणची जबाबदारी बी तुम्ही घेत नाही महावितरण बी घेत नाही आमचं संबंधित कॉन्ट्रॅक्टर बी घेत त्याच्यात वारंवार मी मला वाटतं मागच्या अधिवेशनात सुद्धा हा प्रश्न उपस्थित केला होता त्याच्यावर आज अखेर काही केलेलं तेही आहे. आणि सगळ्यात मेन महत्वाचं या सगळ्या ट्रान्सफॉर्मरच्या जे काय म्हणतो दुरुस्ती पेट्या दुरुस्ती त्याच्यानंतर तुमचं काय ते मेंटेनन्सच्या बाबतीत सगळ्यात मोठा बॅकलॉग आमच्या तालुक्यात तो ही तातडीनं त्या ह्याच्या प्रमाणे मिळावा. या काही लोकप्रतिनिधी आणि प्रशासनाच्याही तितक्याच चुका आहेत. पण आता बोलताना हे सुद्धा म्हटले की बाबा पाणी एकदम आल्यामुळं आम्ही ह्या गोष्टी पाणी आता लगेच आलेलं नाही किंवा आमच्या दृष्टीनं साहेब ट्रान्सफॉर्मर द्या. आणि 2 महिन्यामध्ये मी मागे एकदा महिन्या 1.5 महिन्यापूर्वी SC वर बैठक घेतली होती. काही ट्रान्सफॉर्मर आम्हाला या स्कीमसाठी 30,000 कोटीचं इन्व्हेस्टमेंट अपेक्षित आहे. सरकारकडे नॅचरली तेवढे पैसे नाही म्हणून आपण PPP बेसिसवर मॉडेल काढलेलं आहे. इथे डेव्हलपर बिडिंग करेल आणि साधारणतः 3 रुपये 30 पैशांनी ही दिवसा शेतकऱ्यांना वीज देणार आहे. कारण 11 किलोवॅट डायरेक्ट शेतकऱ्यांना रिलायबल अशी वीज मिळणार आहे. त्यामुळे आकडा टाकणं चोऱ्याकडं हा विशेष राहणार नाही. एक कनेक्शन एक शेतकरी असं ते सदस्याकडे जाणार आहे आणि शेतकऱ्यांनी चोरी करायची आवश्यकता दिवस वीज मिळते आणि 3 रुपये 30 पैशांनी मिळते. ही स्कीम चालावी म्हणून 3 वर्षासाठी डेव्हलपरला इन्सेंटिव्ह दिलेला आहे. जसं सरकारी जमीन असेल त्याला ऍडिशनल प्रॉफिट आपला प्रॉब्लेम सॉल्व्ह होतील. तर आमचा तेवढा महत्वाचा विषय सगळ्यात की आम्हाला 70-72 कोटी रुपये तुम्ही काही करून सध्या तो आला पुढे.